तब्बल 22,301 नाण्यांचा वापर करून आकर्षक शिवलिंग बनवण्यात आले. पुण्यातील काळेपडळ येथील दीपक घोलप या तरुणाने हे शिवलिंग बनवलंय. सध्या या शिवलिंगाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्याच वर्षी या शिवलिंगाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. जगातील अशा प्रकारचं हे पहिलंच शिवलिंग असल्याचा दावा दीपकने केलाय. दीपक हा शिवभक्त, काहीतरी वेगळं करावं या विचारातून त्याला नाण्यांचा वापर करून शिवलिंग बनवण्याची कल्पना सुचली. मग त्याने 2, 5, 10 रुपयांची नाणी जमवायला सुरुवात केली. तब्बल 4 महिने अथक परिश्रम घेऊन त्याने अखेरीस एक शिवलिंग आकारास आणलं. 79,307 रुपये किमतीचे 22,301 नाणी वापरून या शिवलिंगाची निर्मिती झालेली आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे 10 रुपये, 5 रुपये आणि 2 रुपयाची नाणी वापरलेली आहे. हे शिवलिंग चिटकवण्यासाठी फेविकॉलचा त्याचप्रमाणे ॲरोलाईटचा पण वापर केलेला आहे. शिवलिंग बनवण्यासाठी सर्वसाधारणपणे 4.5 ते 5 महिने गेलेले आहेत मला. हे शिवलिंग बनवल्यानंतर ना, कारण मी हे शिवलिंग बनवताना कुणाकडून मदत घेतलेली नाही, कारण मी हे शिवलिंग बनवताना कुणालाही सांगितलं नव्हतं की मी शिवलिंग बनवतोय. पण ज्यावेळेस शिवलिंग झालं त्यावेळेस आमच्या प्रभागातील नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी विशेष सहकार्य केलेले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या महाशिवरात्रीला देखील त्यांनी राष्ट्रीय पाटील तालीम संघ शेजारी हडपसर गाव येथे सायंकाळी 4 ते 10 पर्यंत नागरिकांना शिवलिंग पाहण्यास मिळावे म्हणून शिवलिंग दर्शन सोहळा आयोजित केलेला आहे. आयोजक हे प्रमोद नाना भानगिरे. दीपकची ही कल्पना तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून कळवा.